फेस करण्याची सवय. काल मी अर्ध शिवाजी पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात पाहिलं की उद्या काँग्रेसच्या वतीने इच्छा व्यक्त करणार नाही, कारण तिचा तो स्वभाव नाही. परंतु समजा माझ्या बायकोनी जर इच्छा व्यक्त केली आणि ती जर उमेदवार म्हणून उभी राहिली तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेऊ नवरा बायको असल्यामुळे. पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, मी माझ्या शिवसेनेच्या नेत्याच्या. आणि त्यामुळे बायकोच्या प्रचारालाही जर ती राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभी राहिली तर मी जाणार नाही, तर धनंजय महाडिकांच्या प्रचाराला मी जाण्याचा काही मुद्दा असतो. दोस्ती असते ती एका स्टेजपर्यंत असते. दोस्ती खातं आम्ही हे म्हणत होतो की तुम्ही शिवसेनेत द्या. आम्ही संजय दादांना समजवतो, भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे सरकार आहे, खूप गोष्टी अशा आहेत की त्या संजय दादांना आपल्याला तेवढं तोला म्हणून काही देता येईल. तुम्ही शिवसेनेचे उमेदवार झाला असता तर आम्ही मित्र संजय दादांपेक्षा धनंजय महाडिक जास्त असल्यामुळे अधिक जोराने काम केलं असत. पण आता उमेदवार शिवसेना बीजेपीचे आहे संजय दादा महाडिक, आणि त्यामुळे मैत्री वगैरे बाजूला, युती धर्म महत्वाचा. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीने संजय दादांच्या मागे उभा राहणार आहे. आणि ह्या कोल्हापूरमधून शिवसेनेचा खासदार व्हावा हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न. सातत्याने अनेक वेळा त्यांनी अनेक प्रयोग केले, कधी विक्रमसिंह गाडगेंना उभे केलं, कधी रमेश देवना उभे केलं, प्रत्येक वेळेला थोडक्यात उंचावटे मिळालेली आहे. आणि त्यामुळे शिवसेना